नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता जो आहे तो सांगितल्या पद्धतीने मित्रांनो सत्तावीस तारखेला तीन वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे तर आजच्या चालू घडीला अपडेट अशी आहे मित्रांनो हा तेरावा हप्ता काढण्यासाठी मित्रांनो भरपूर शेतकरी वर्ग जो आहे तो बँकेमध्ये जात त्यांचं दोन हजार रुपयाचं अनुदान जे आहे ते खात्यावरून काढून घेत आहे अशातच असे भरपूर शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावरती सध्या तरी अजून कोणत्याच पद्धतीचं अनुदान जे आहे ते जमा झालेलं नाही म्हणजे ज्यांच्या खात्यावरती बारावा तेरावा या दोन्ही हप्ते जमा झालेले नाही असे सुद्धा शेतकरी या ठिकाणी झाल्यामुळे त्यांना या गोष्टीला या अडचणीला सामोरं जावं लागत आहे तर या गोष्टी कोणत्या होत्या तर सगळ्यात महत्वाची त्यांच्या पीएम किसान योजनेच्या खात्याला त्यांचा सात बारा आणि खाते उतारा लिंक करणं खूप गरजेचं होतं त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपण पाठीमागं दिलेला होता तर त्याला लँड सेडिंग नावाचा ऑप्शन होता तो आपल्याला यस करून घ्यायचा होता त्याला सातबारा आणि खाते उतारा जोडून घ्यायचा होता दोन नंबरची गोष्ट होती मित्रांनो आपली के वाय सी तर भरपूर असे शेतकरी राहून गेलेले आहेत की त्यांनी अद्याप ही के वाय सी पूर्ण करून घेतली नाही ही के वाय सी कम्प्लीट न केल्यामुळे त्यांच्या खात्यावरती या दोन हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो आलेला नाही तर ही एक सगळ्यात महत्वाची दुसरी चूक आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे या गोष्टीला त्यांना सामोरं जात आहे अंगठ्याचं ठस उठत नाही या गोष्टींमुळे त्यांच्या खात्यावरती या पी एम किसान योजनेचं दोन हजार रुपये जमा झालेलं नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपलं बँक खातं आणि आधार कार्ड हे एकमेकाला लिंक करून घ्यायचं होतं तर भरपूर शेतकऱ्यांनी बँकेमध्ये ज्या बँकेत त्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता येतात तर त्या बँकेमध्ये जाऊन त्यांचं आधार कार्ड त्यांना लिंक करून घ्यायचं होतं ज्यामुळे त्यांची आयडेंटिफाय जी आहे ती व्हेरीफाय केली जाणार होती आणि त्याच्यानंतर त्यांचं या पी एम किसान योजनेचं दोन हजार रुपये अनुदान जे आहे ते त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार होतं आणि सगळ्या शेवटी सांगायचं म्हणजे काय किरकोळ चुका असतील नावामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल खाते नंबर चुकले असतील तर अशा काही गोष्टी होत्या मित्रांनो ह्या आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाऊन पी एम किसान योजनेच्या विभागाला भेटून तुम्हाला या चुका ज्या आहेत दुरुस्त करून घ्यायच्या होत्या परंतु भरपूर शेतकऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं याचा परिणाम मित्रांनो त्यांच्या खात्यावरती या पी एम किसान योजनेचं दोन हजार रुपये जे आहेत ते अनुदान जमा झालेलं नाही तर असे शेतकरी आता आपल्याकडे सध्या येत आहेत आपल्याबरोबर संपर्क साधत आहेत तर त्यांची स्टेटसची प्रोफाईल चेक करून आपण त्याच्यावरती व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करत आहे तुम्ही सुद्धा मित्रांनो आपल्या जवळच्या सेतू केंद्रावरती जाऊन किंवा घर बसल्यासुद्धा तुम्ही मित्रांनो तुमच्या मोबाईलवरून या पी एम किसान योजनेचा स्टेटस चेक करू शकता आणि या टेटस पद्धतीने तुमच्या जर खात्यावरती या पी एम किसान योजनेचं दोन हजार जमा झालं नसतील तर तुम्ही त्याच्यातमध्ये असलेल्या चुका त्या तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला या पी एम किसान योजनेचा लाभ कंटिन्यू जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत आपल्याला मिळत राहील तर मित्रांनो ही चालू घडीला सगळ्यात महत्वाची अपडेट होती भरपूर शेतकरी याच्याबद्दल आपल्याकडे विचारणा करण्यात येत होते त्याच्यामुळे आपल्या चॅनेलवरती याची अपडेट देणं खूप गरजेचं होतं तर मित्रांनो आपल्या शेजारी आपले कोई शेतकरी मित्र असतील जोडीदार असतील तर यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा मित्रांनो या पी एम किसान योजनेचा जर हप्ता आला नसेल तर या चुकलेल्या गोष्टी ज्या आहेत या दुरुस्त करून त्या आपल्या जवळच्या सेतू केंद्रावरती किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन या चुका दुरुस्त करून त्यांचा पी एम किसान योजनेचा लाभ सुरू करू शकतो तर मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह नवे अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद